नागपुर में आए दिन चोरी के मामले बढ़ रहे हैं। ऐसे ही जरीपटका इलाके से एक नया चोरी का केस सामने आया है। घर की हालत गंभीर बनाई गई है और सामान को तहस नहस कर दिया है। यह घटना सीसीटीवी में कैद हुई। घर में काम करने वाले लोगों ने की चोरी। एक अपने क्लार्क टाउन मध्य गुरविंदर पाल सिंह वीज म्हणून एक बिजनेसमैन राहतात। ट्रांसपोर्टचा वगैरे त्यांचा बिझनेस आहे, हॉटेलिंगचा बिझनेस आहे। त्यांच्याकडे ते आपल्या कुटुंबासह त्यांची फॅमिली आणि मुलगी दिल्लीला गेले होते आणि ते त्यांची आई आणि त्यांचा मुलगा हे सत्संगसाठी राजनगरला गेले होते। घरात फक्त एक कूक आणि एक दुसरा घर साफसफाई करणारा नोकर असे दोघंजणं, जे आता दोघंजणच होते। ते गुरविंदर पाल सिंगला फोन केला यांनी 6:15 दरम्यान की घरात दोन चोर घुसले, त्यांनी याला हर्षलला मारहाण केली आणि अलमारी वगैरे तोडली अशी तक्रार दिली। आता अलमारीतनी ज्वेलरीसुद्धा होती, म्हणजे मोठं कपाट होतं। आम्ही मग तिथं आम्हाला माहिती भेटल्याबरोबर तिथं गेलो, ते मोठं कपाट पडलेलं होतं। काही वेळासाठी आम्ही प्रिझर्व करून ठेवलं। आयकर आल्यानंतर ते सगळं बघितलं तर ज्वेलरी वगैरे ती कपाटावरच सापडली, पण ज्या कपाटातून ज्वेलरी काढली ती ज्वेलरीच्या ठिकाणावर न ठेवता कपाटाच्या वरच्या ठिकाणी ठेवलेली होती। ती ज्वेलरी ती खिडकीतून आल्याचे एक देखावा निर्माण केला करण्यात आला होता आणि सगळा संशय आणि घरात जे सीसीटीव्ही फुटेज आहेत लागलेले ते सगळे आमच्या डीबीच्या टीमनी आणि क्राईमच्या टीमनी बघितले। तर ते असं लक्षात आलं की घरात चोर हे दोघंच आहेत घरी जे होते। ते त्याच्यापैकी एक पंकज पांडे म्हणून आहे, हा बिहारचा मूळ राहणार आहे, गेल्या 13-14 वर्षापासून तिथं काम करतो। आणि हर्षल नावाचा मुलगा जो आहे तो भंडारा जिल्ह्यात राहतो, 5-6 वर्षापासून तो सुद्धा तिथं त्यांच्याकडे साफसफाई वगैरेचं काम करायचा। तर नंतर त्यांना CCTV फुटेजच्या आधारे आपण त्यांना अरेस्ट केली, त्यांच्याकडून त्यांनी कबुली दिली आणि रिकव्हरी पण झालेली आहे। सर, यांचा मोडस काय होता आणि यांच्यावर जे गुन्हे आहेत का आणि चोरी करण्यामागचा उद्देश काय सांगितलेला? थोडं यांच्याकडे कर्ज होतं, याच्यापैकी जो हा पांडे आहे याच्याकडे 85,000 रुपये कर्ज होतं। तर ते कर्ज फेडण्यासाठी म्हणून यांनी चोरी केलेली आहे। जवळजवळ 14 वर्षापासून तो त्याच्याकडे कूक म्हणून काम करतो आहे। तर माझी एक आवाहन आहे जनतेला, आवाहन करतो मी की आपल्या घरात जे नोकर असतात त्यांच्यावर एक त्यांचं व्हेरिफिकेशन केलं पाहिजे। आणि कितीही जुने असले असं मला हे माझा काही असा उद्देश नाही आहे की सगळेच नोकर असे असतात, परंतु बऱ्यापैकी त्यांच्यावर आपला वॉच असला पाहिजे, त्यांच्या मुवमेंट्सवर वॉच असला पाहिजे, किंवा त्यांच्या काही आर्थिक अडचणी आहेत का याच्यावर सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे, असं मी या माध्यमातून समस्त जनतेला आवाहन करतो। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।